नमस्कार, मी अशोक काशीनाथ मेश्राम, मुक्काम जोगीसाका, तहसील आरमोरी, जिल्हा गडचिरोली, सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या मार्फत खरीप हंगाम पीक प्रक्रियामध्ये मी ऑनलाईन सहभाग घेतला आहे। आता आपण समजून घेऊ की पीक प्रक्रिया कशी करायची। सर्वप्रथम रासायनिक पीक प्रक्रियेमध्ये आपण थायरम 3 ग्रॅम प्रति 1 किलो बियाण्याला चांगल्या लावणे, नंतर आरसीएफ या कंपनीचे बायोला आपण वापरणार आहोत 25 ml प्रति 1 किलो बियाणे लावणे। इथला तुमचा कॅमेरात पाहिजे। या बायोलाचे फायदे: बियाची उगम क्षमता वाढते, पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते, पिकाच्या उत्पादनात भरपूर वाढ होते। बायोला हे 100% जैविक खत आहे, यामुळे 25% पर्यंत रासायनिक खताची बचत होते। बायोलाचे तुरत विरघडणारे जीवाणू खत आहे, यामुळे जमिनीवरील तुरत पिकाला मिळते व पिकाची जोरदार वाढ होते। धन्यवाद।